तो जो फोटो आहे तो राईट टायमिंगला जसं okay. राईट टायमिंगला काही राजकीय स्ट्रॅटेजी कराव्या लागतात तसं राईट टायमिंगला काढलेला तो फोटोग्राफ यासाठी मला घाई आहे तर मग एका बा एका अर्थाने ते बरोबर बोलले पण लीडर बनण्याची मला घाई नाही लीडर स्वतः तुम्ही कधी बनत नसता लोक तुम्हाला बनवत असतात सोयीचं राजकारण करण्याचे दिवस संपले बर तुम्हाला ठाम भूमिका तिथे घ्यावी लागते आणि ती भूमिका मी घेतली एक तो फोटोचा उल्लेख केला की के एका सभे बारामतीच्या सभेमध्ये तुम्ही शरद पवार साहेब आणि सुप्रियाताई आणि युगेंद्र एका व्यासपीठावर एका ठिकाणी आहात आणि म्हणून ती फोटो ऑपॉर्च्युनिटी तुम्ही काहीतरी साधली नाही आता काय नक्की फोटो ऑपॉर्च्युनिटी एका बाजूला तुम्ही मलिदा गँग बद्दल मला विचारलं लगेचच तुम्ही म्हणाला की त्यासाठी तुम्हाला टार्गेट पण केलं आता मलिदा गँग या विषयासाठी मला कोणी टार्गेट केला असं मला वाटत नाही पण आता कसं आहे की मलिदा गँग नाही तर लाभार्थी हा जो मुद्दा आम्ही आणला त्याला जो लोकांकडनं प्रतिसाद मिळाला तो असाच मिळत नाही प्रतिसाद लोकांच्या मनामध्ये काहीतरी होत म्हणून तो प्रतिसाद मिळाला राहिला प्रश्न तो फोटोचा आता साहेब तिथं होते स्टेजवर व जागा नव्हती माझं भाषण झालं होतं योगेंद्रचं झालं होतं योगेंद्र इथं बसला होता कुठं बसायचं तर चला साहेबांच्या इथं बसू आणि तो फोटो योगायोगाने निघाला त्यामुळे त्यात काय असं आम्ही ॲक्टिंग वगैरे कारण का ॲक्टिंग दादांना जमते ते आम्हाला जमत नाही देवेंद्र फडणवीस साहेबांना जमते मोदी साहेबांना जमते पण ते आम्हाला जमत नाही त्यामुळे तो जो फोटो आहे तो राईट टायमिंगला Okay. राईट टायमिंगला काही राजकीय स्ट्रॅटेजी कराव्या लागतात तसं राईट टायमिंगला काढलेला तो फोटोग्राफ आहे ओके okay. देवेंद्र फडणवीस यांचं नाव तुम्ही घेतलं आणि ते तुम्हाला घाईत मॅन इन हरी असं म्हणतात की तुम्हाला घाई झालेली आहे राज्यात नेतृत्व करायची राज्याचं नेतृत्व करायची तर खरंच तुम्ही मॅन इन हरी आहात एका अर्थाने ते खरं बोललं एका अर्थाने खोटं बरं हे मॅन इन हरी जर ते म्हणले असेल तर हो कशासाठी मला घाई लागलेली आहे की ज्या काही पॉलिसीज आज महाराष्ट्रामध्ये येत आहेत नाही तर ज्या यायला पाहिजे त्याच्यामध्ये खूप एकतर येतात त्याच्यामध्ये बदल पाहिजे आणि ज्या यायला पाहिजे त्या लवकर आल्या पाहिलं सा असं माझ्यासारख्याला वाटतं राजकारण जे महाराष्ट्राचं अतिशय खालच्या लेवलला गेलेलं आहे माझा असं वाटतं की मला घाई आहे परत जुन्या लेवलला ते गेलं पाहिजे हा जी काही आपली सिस्टम आहे जसं पुण्यामध्ये जो ॲक्सिडेंट झाला त्याच्यामध्ये जी व्यक्ती चालवत होती तर जबाबदार आहे दुर्दैवी घटना ती होती पण त्याला सिस्टम सुद्धा जबाबदार आहे आज रेव्हेन्यू ऑफिसमध्ये तुम्ही गेला सामान्य लोकांची कामं वेळेवर होत नाही त्याला सिस्टम जबाबदार आहे आज दाखले वेळेवर मिळत नाही जातीचे असून ते कुठले त्याला सिस्टम जबाबदार आहे तर आज ही जे काही सिस्टम आहे ना तर ह्याच्यात जो बदल व्हायला पाहिजे तो बदल लवकर व्हावा यासाठी मला घाई आहे तर मग एका बा एका अर्थाने ते बरोबर बोलले पण लिडर बनण्याची मला घाई नाही लिडर स्वतः तुम्ही कधी बनत नसता लोक तुम्हाला बनवत असतात ओके पण ही जर लोकसभा निवडणूक पाहिली तर तुमच्या नेतृत्वाची कसोटी लागली असं सर्वजण म्हणतात कारण तुम्ही ती बारामती जबाबदारी काय फ्रंटवर राहून तुम्ही बऱ्यापैकी सांभाळली तर याच्यामध्ये तुम्ही जो थेट पंगा घेतला जो अनेकांना असं वाटतं की जो जयंत पाटलांनी पण नाही घेतला इतर नेत्यांनी पण नाही घेतला तुम्ही नेत्यांची नावं घेऊन अजितदादांचं नावं घेऊन तुम्ही तो हल्ला करत होता तर तो हल्ला तुम्ही करावा असं म्हणजे तुमची स्ट्रॅटेजी होती फक्त तुम्हीच बोलायचं आणि इतर नेत्यांनी शांत बसायचं पक्षामधली मग त्याचा अर्थ असा आहे का की कार्यकर्त्यांनी फक्त लढायचं आणि नेत्यांनी सोयीचं राजकारण करायचं हे मला आवडत नाही माझं मत आहे की सोयीचं राजकारण करण्याचे दिवस संपले तुम्हाला ठाम भूमिका तिथं घ्यावी लागते आणि ती भूमिका मी घेतली त्यामुळे युवानचा प्रतिसाद तिथं मला मिळाला कार्यकर्त्यांना एक बळ मिळालं की त्यांना माहीत होतं मनामध्ये एका मना हृदयाच्या एका कोपऱ्यामध्ये की दादांनी घेतला निर्णय चुकलाय आणि भाजपने त्यांना भाग पाडलं आणि भाजपसुद्धा याला तेवढं जबाबदार आहे आणि सामान्य लोकांच्या विरोधात ज्या काही पॉलिसी सरकारच्या होत्या त्याच्याबद्दलसुद्धा रोष होता पण मग कार्यकर्त्यांच्या मनात होतं की दादा चुकले आहेत नाही तर भाजप चुकले आहेत पण मग पुढाकार घ्यायचा का नाही घ्यायचा कारण शेवटी कुठं ना कुठेतरी चर्चा अशी होती कारण का कुठेही राजकीय दृष्टिकोन टूक वाजलं पवार साहेब असं लोकांना वाटतं मग ही स्ट्रॅटेजी आहे का असं काही लोकांच्या मनामध्ये जी कुठली शंका होती बरं ती तेव्हा गेली जेव्हा मी अग्रेसिव्हली तिथं बोलायला लागलो नंतर साहेबसुद्धा बोलले ताई बोलल्या पण कोणाला तरी सुरुवात करावी लागेल सोयीचं राजकारण मिळमिळ भूमिका घेणं मवाळ भूमिका घेणं हे काय लोकांना पटतं असं मला वाटत नाही